ओके सेक्शन मध्ये आपण क्लासेस घेतलेत बीजी व्हाइट आणि पी वाय फाय आणि आयडी घेतला अबाउट आणि इथे एलजी कंटेनर एलजी घेतला. ओके कंटेनर एलजी एलजीचा फुल फॉर्म लार्ज आहे. ओके आणि याच्या आत मध्ये आपण अजून काही क्लासेस घेतलेले आहेत. ओके त्याच्यामध्ये एक रॉ घेतला, रॉला क्लास काय दिला आपण. हॅलो आपण हा क्लास वापरलेला आहे वरती कंटेंट जस्टिफाय सेंटर वापरला. हॅलो जस्टिफाय सेंटर हा काय करतो की याच्यामध्ये जे काही बी कंटेंट असेल जे काही बी लिहिलेलं असेल ते अशा प्रकारे सेंटर मध्ये आणतं. एकच मिनिट या हे बघा हा अबाउट मी लिहिलेला आहे ना, हे अबाउट मी लिहिलेला आहे हे कसं स्पेशली सेंटर मध्ये आलं ना प्रॉपर अशा प्रकारे सेंटर मध्ये आणण्यासाठी हा जस्टिफाय सेंटर जस्टिफाय कंटेंट सेंटर काम करतो. ओके कुणाला काही डाऊट नाही, चला आपण आता करून बघूया. तेथे डॉट आर ओ डब रॉ डॉट आणि एंटर इथे बघा. आता आता मला याच्यातनी एक काय घ्यायचं, आठ कॉलम एक डिव घ्यायचा, एक कॉलम घ्यायचा आहे त्याचा त्याची साईज असेल आठ. ओके एट मीन्स तो सगळीकडून प्रॉपर सेंटर मध्ये येईल. ओके कॉलम्स आहेत तिथे आठ घेतोय मी, तर चला इथे कॉलम घेऊया डॉट सी ओ एल एट. ओके कॉलम एम डी मध्ये ते आठ असतील आणि स्मॉल मध्ये पण तो आठच असेल, एल जी मध्ये पण तो आठच दिसेल. ओके याच्यासाठी आपण मीडियम घेतला, मीडियम म्हणजे एम डी घेतला आणि इथे एंटर एंटर केल्यानंतर इथे मी एच थ्री हे बघा इथे एच थ्री घेऊ शकतो किंवा एच टू घेऊ शकतो. ओके इथे मी एच टू घेतोय, एच टू घेतला, एच टू घेतल्यानंतर याच्यातनी आता टाकतोय मी आपला कंटेंट. अबाउट मी ओके अबाउट मी सगळं इथे कॅपिटल आहे नाही, बरोबर आहे अबाउट मी टाकलं. आता तिथे आता हे बघूया आपला अबाउट मी कसा आला असेल. इथे बघूया भाई, चलो मुझे मेरा अबाउट मी दिखाओ. हे बघा इथे अबाउट मी कुठे आलं, हे इथे आलं. पण हे आपलं बरोबर आलं का, आपल्याला कसं पाहिजे तत असं सेंटर मध्ये पाहिजे तत, पण हे कुठे आलं या साईडला आलं. आपण इथे सगळे क्लासेस यूज केलेत गाइस, गिव मी अ मिनिट आय विल कनेक्ट माय चार्जर. हॅलो गाईज नाव आय एम ऑडेबल. हॅलो येस सर या गुड.
आता आपल्याला इथे काय करायचं आहे, हे अबाउट मी तर आलं सेंटर मध्ये आलंच नाहीये, आपल्याला हे सेंटर मध्ये प्रॉपर घ्यायचं आहे ना, आलं नाहीये, तर त्याच्यासाठी मला हे काय करावं लागेल, इथे एक मी एम्प्टी नुसता ड्यू बनवून घेतोय, एम्प्टी ड्यू बनवला आणि हा कंट्रोल एक्स करून यांच्या मध्ये टाकून दिला, सिंपल प्रकारे यांच्या मध्ये टाकून दिला. ओके आता चेक करा, बघूया आता आलं का नाही ते सेंटर मध्ये. आता पण नाही आलं भाई, इश्यू काय झाला? या इथे आता मला घ्यावं लागेल टेक्स्ट हायफन सेंटर. ओके टेक्स्ट हायफन सेंटर, आता बघा आला प्रॉपर प्रकारे सेंटर मध्ये आला, आपल्याला जसं पाहिजे तसा तसंच आला. आता आपण याच्यावरती या फॉन्ट वरती काहीतरी इम्प्लिमेंट करूया. इथे बघा हा फॉन्ट कसा आहे आणि हा फॉन्ट बघा कसा आहे, काय चेंज वाटतात तुम्हाला इकडच्या आणि याच्यामध्ये मॅम? हॅलो. हा बोल्ड मध्ये हा 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 यो जास्त बोल्ड नाही आहे, हा थोडासा जास्त बोल्ड मध्ये आहे आणि थोडी साईज पण याची छोटी आहे, याची थोडी मोठी आहे. ओके तर आपण आता याला साईज देऊया. इथे बघा इथे काय आपण साईज आणि त्याला बोल्ड करण्यासाठी काय वापरलेलं आहे, इथे डब्ल्यू एफ डब्ल्यू बोल्ड केलेला आहे. ओके चला करून बघूया एफ डब्ल्यू बोल्ड. क्लास एफ डब्ल्यू बोल्ड. ओके झाला बोल्ड, याच्यात आणि याच्यात आता काही फरक आहे? चेक करा. आहे मे बी, हे बघा इथे टॉप वरून जागा सोडलेली आहे आणि बॉटम वरून जागा नाही सोडली आहे. ओके इथे एवढी टॉप वरून जेवढी जागा नाही सोडली त्यामुळे इथे आता आपण एमबी हायफन फाय देऊया, बघूया. ओके आता बघा इथे थोडीशी जागा सोडलेली आहे, इथे बघा आता थोडीशी जागा सोडलेली आहे खालनं डाऊन साईडने. ओके तर चला आता पुढे बघूया. याच्यानंतर अजूनही काय आहे, याच्यानंतर आपल्याला एक नवीन बनवायचा आहे, नवीन रॉ बनवायचा आहे त्या रॉ मध्ये. ओके एक नवीन रॉ बनवायचा आहे याच्यानंतर, त्याच्यामध्ये कॉलम MD6 असेल. हॅलो आता हा आपला अबाउटचा सेक्शन एवढा होता. ओके हा कंटेनर एवढा होता आणि इथे रॉ एवढा होता. तर या रॉच काम इथे संपलेलं आहे. या रॉ नंतर आता आपल्याला नवीन एक रो तयार करायचा आहे. ओके इथे डॉट आर ओ रो, आणि या रो मध्ये आपल्याला क्लास कुठला घ्यायचा आहे, फक्त एकच असणार आहे रो. ओके त्या रोच्या आत मध्ये आपल्याला कंटेनर घ्यायचा आहे. ओके त्या सॉरी कंटेनर नाही, कॉलम घ्यायचे, त्याच्यामध्ये दोन कॉलम असणार आहेत. हा इथे कॉलम फर्स्ट आहे. ओके तर दोन कॉलम घेतोय मी एक दो एक सोबतच. आता त्या दोन कॉलम मध्ये काय करायचं ते तुम्हाला सांगतो मी. कॉलम MD मध्ये ते 6 दिसले पाहिजेत, स्टार आणि मला किती पाहिजेत, 2 पाहिजेत. ओके तर मी इथे 2 घेतले. ओके सेकंड मध्ये आपल्याला हे टाकायचं आहे. ओके फर्स्ट कॉलम मध्ये आपल्याला हे असणार आहे. ओके आपला हा सगळा मॅटर असणार आहे फर्स्ट कॉलम मध्ये, आणि सेकंड कॉलम मध्ये हा सगळा मॅटर असणार आहे. ओके आपले ग्राफ्स असतील HTML CSS आणि जावा स्क्रिप्टचे ग्राफ्स असतील, आणि
वन मध्ये आपल्याबद्दल थोडीशी माहिती असेल, इन्फॉर्मेशन असेल आपल्या प्रोजेक्ट बद्दल आणि आपल्याबद्दल. ओके, कुणाला काय डाऊट? नाही, चला चांगली गोष्ट आहे. आता फर्स्ट कॉलम मध्ये सगळ्यात पहिले आपण घेऊया एक मिनिट गाइस. ओके, H3 घेतला. H3 मध्ये काय पण एक थोडासा मॅटर घेऊया. इथे बघा काय आहे. ओके, इथे हा आहे, तर हाच मॅटर मी थोडासा कॉपी करतोय. हा कॉपी नाही केला तरी चालतो. तुम्ही लोरम टाकलं आणि इथे 10 टाकलं तरी येईल. 10 इथे बघा, लोरेम मी 10 नाही 7च घेतोय. 7 तर फक्त इथे 7 कॅरेक्टर्स आले. ओके, चला चेक करूया आपलं कसं आलं. इथे बघा आपलं अशा प्रकारे आलेलं आहे. काही चेंजेस नाही, सेम आहे, अशा प्रकारे आलेलं आहे. याच्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, एक पी टॅग घ्यायचा आहे. ओके, इथे मी घेतोय पी टॅग. पी टॅग मध्ये लोरेम मी 40 करतोय. लोरेम 40, एंटर, शिफ्ट ऑल्ट एफ. ओके, शिफ्ट ऑल्ट एफ. शिफ्ट ऑल्ट एफ कशाला दाबलं माहिती असेल तुम्हाला? कुणाला काही डाऊट आहे शिफ्ट ऑल्ट एफ बद्दल? ते शिफ्ट ऑफ ऑल्ट एफ मी फॉर्मॅट डॉक्युमेंट करण्यासाठी प्रेस केलेला आहे. ओके, हा बघा आपला हा कंटेंट पूर्ण प्रकारे तयार झालेला आहे. हा कंटेंट पूर्ण प्रकारे तयार झालेला आहे. आता याच्यानंतर इथे मला हा कंटेंट पाहिजेत. ओके, तर या कंटेंट साठी आपण इथे काय केलेलं आहे, इथे बघा एक नवीन रॉ घेतला आणि त्याच्यामध्ये काय केलं मी, कॉलम 4 घेतलेत. ओके, कॉलम 4 घेतलेत आणि त्याच्यातनी एक डिव घेतला. त्याच्यातनी फॅक्ट नावाचा, फॅक्ट आयटम नावाचा एक डिव घेतलाय. ओके, आणि त्यांना हे सगळे नाव दिलेत 100% आणि प्रोजेक्ट नाव, हे सगळं करून बघूया. चला ओके, इथे एक रॉ रॉ घेतला. रॉ मध्ये मला सी कॉल डॉट सीओ कॉल SM, इथे बघा SM मध्ये मला तो 4 दिसला पाहिजेत आणि LG मध्ये पण तो मला 4च दिसला पाहिजेत. ओके, 4च असला पाहिजे. इथे 4 शिफ्ट प्लस किती पाहिजेत मला. एक गोष्ट इथे ध्यानात ठेवा, आता मी इथे छोट्या मध्ये पण मला 4 पाहिजेत, मोठ्या मध्ये पण मला 4 पाहिजेत आणि LG मध्ये पण मला 4 पाहिजेत. छोट्या मध्ये, MD मध्ये आणि LG मध्ये, तिन्ही मध्ये पण मला 4 पाहिजेत. ओके, तर एका रॉ मध्ये किती कॉलम असतात मॅम? हॅलो, समवन प्लीज गिव्ह मी आन्सर. 12 कॉलम असतात. ओके, तर मला सांगा, मी जेव्हा एक कॉलम 4 घेतला तर मला टोटल किती कॉलम, किती डिव्स यूज करावे लागतील? 3. ओके, 3 डिव यूज करावे लागतील. तर मग मी इथे काय करतो, मल्टीप्लाय बाय 3 करतोय. ओके, आता एंटर केले, इथे 3 डिव आले. 3 डिव आणि 3 तिन्ही डिव मध्ये क्लास सेम आहे. ओके,
आता मला फर्स्ट मध्ये काय करायचंय ते बघा. या फर्स्ट मध्ये मला इथे बघा, फर्स्ट मध्ये आता आपल्याला काय करायचंय भाई, हा इथे फर्स्ट मध्ये आपल्याला एक क्लास घ्यायचा आहे. ओके, एक डिव बनवायचा, त्याला क्लास द्यायचा आहे फॅक्ट आयटम्स. ओके, हा फॅक्ट आयटम जस्ट आपण टेम्पररी साठी बनवलेला एक क्लास आहे. ओके, टेम्पररी साठी म्हणजे त्याच्यावरती आपण सध्या काही सुद्धा कोडिंग नाही केली. ओके, म्हणजे हा आपला जस्ट डमी क्लास म्हणतो ना आपण, डमी क्लास घेतलेला आहे. तर इथे फॅक्ट आयटम घेतला आणि याच्यामध्ये आपल्याला काय घ्यायचंय, एच थ्री घ्यायचंय. एक मिनिट गाईस, याच्यामध्ये आपल्याला एच थ्री घ्यायचंय आणि काय घ्यायचंय, पॅराग्राफ घ्यायचंय. तिथं एच थ्री, एच थ्री मध्ये आपण काय टाकायचंय, काय पण नंबर असणार आहे एच थ्री मध्ये, तो हंड्रेड. ओके, हंड्रेड आणि पॅराग्राफ मध्ये त्यांचं नाव असेल. ओके, पॅराग्राफ मध्ये काय नाव असणार आहे, इथे बघा इथे दिलेलं आहे आपण नाव, हे नाव इथे पॅराग्राफ मध्ये असणार आहे, म्हणून इथून मी कट केलं आणि इथे पेस्ट केलं. ओके, 100% झालं. तर आता बघूया हा आपला कसा दिसेल. हे बघा आपला आता हा असा दिसतो, पण इथे बघा परफेक्टली टेक्स्ट वगैरे सर्व काही सेंटर मध्ये आहेत आपल्या याच्यामध्ये, टेक्स्ट वगैरे सर्व काही सेंटर मध्ये आहे आणि हा परफेक्टली ऑर्गनाइज केलेला आहे व्यवस्थित दिसण्याकरता. ओके, आणि आपला आता व्यवस्थित दिसतो का? हॅलो, ओके, नाही सर, नाही. तर मग आता आपल्याला तसं करावं लागेल. तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिलं आपल्याला कुठे काय करावं लागेल हे लक्षात घ्या. ओके, तर सगळ्यात पहिले आपल्याला रॉ मध्ये आपण जे नेहमी यूज करतो तो टाकावा लागेल. ओके, नेहमी आपण इथे काय यूज करतो रॉ मध्ये सेंटर मध्ये घेण्यासाठी, सिंपल आहे, टेक्स्ट हायफन सेंटर मे बी. चला चेक करा आपल्याला दिसतं का ते. या आले सेंटर मध्ये गाईज. या गुड. ओके, त्याच्यानंतर आपल्याला आता एच वन मध्ये आणि पी मध्ये क्लासेस कोणते घ्यायचे तुम्हाला सगळ्यांना माहितच आहेत, सिंपल आहेत ते. तर चला आता आपण क्लासेस घेऊया. क्लासेस, या क्लासेस बद्दल सांगायची गरज आहे का? एफ एस हायफन फोर सांगायची गरज आहे मॅम सर? नो सर. ओके गुड. क्लासेस, याच्यामध्ये क्लास कोणता असणार आहे, टेक्स्ट कोणता असणार आहे? सांगा फटाफट. ओके, म्युटेड. आता चेक करा सेम आहे का, चेंजेस आहेत त्याच्यामध्ये. या सेम आहे, पण आता इथे बघा आपला अजून टाकलं पण तो झाला का असा, सांगा फटाफट असा झाला का? नाही. काय चुकलं आपलं तिथे? एफ एस फोर घेतला. ओके, इथे पण आपण एफ एस फोर घेतला तरी नाही झाला का? नाही झाला. एमबी थ्री, या एमबी थ्री पण वापरून बघूया. एमबी, एमबी हायफन थ्री. या आता मला सांगा हा एमबी थ्री आपण का वापरला? हॅलो,
हेलो, हाँ MB3 अपन का वापरला, MB3 अपन वापरला कारण की आपल्याला मार्जिन बॉटम पासून द्यायची होती. ओके, मार्जिन बॉटम पासून द्यायचे त्याला 3 पिक्सेल्स, म्हणून आपण इथे MB3 वापरला. इथे बघा MB3 खाली गेला तो खालची जागा वाढली, गॅप वाढला याचा, पण आपला टेक्स्ट अजून मोठा नाही झाला. तर टेक्स्ट मोठा करण्यासाठी आपल्याला इथे काय यूज करावं लागेल? सिंपल आहे. हा मी FS चे सगळे क्लासेस तुम्हाला सांगितलेले आहेत सगळ्यांना. आता बघा बरं, हा मोठा झाला. ओके, तर आता मला इथे बोल्ड पण करायचा आहे. सिंपल आहे, इथे मी आता बोल्ड पण करतो याला. या आता झाले दोन्ही पण बरोबर सेम झालं का? यस ओके, हे सिंपल आपण क्लासेस तुम्हाला सांगितलेले आहेत मॅम सर, हे सगळे क्लासेस तुम्हाला पहिले सांगितलेले आहेत. FW वरती पण आपण यूज केले आहेत, FS, FW बोर्ड, हे सगळे क्लासेस आपण वापरलेले आहेत. सांगायला पाहिजे तर तुम्ही फटाफट. चला काय नाही. ओके, हा झाला एक. तर असेच आपल्याला किती बनवायचे आहेत? इथे किती आहेत? 1, 2, 3. ओके, सेमच कोडिंग असणार आहे. ओके, तर मी हा कॉपी आणि पेस्ट करतोय. कंट्रोल सी अँड पेस्ट आणि पेस्ट. ओके, फक्त यांचे नाव चेंज होणार आहे. इथे असणार आहे हॅप्पी क्लायंट्स. आता इथे बघा, तुम्हाला एक क्लास सांगायचाच, इम्पॉर्टंट क्लास आहे. इथे मी सगळं काही लोअर केस मध्ये लिहितोय. ओके, हॅप्पी ओके, सगळं काय मी लोअर क्लास मध्ये लिहिलंय. स्पेलिंग वगैरे बरोबर आहे? ओके गुड. तर इथे बघा, सगळं काय मला इथे लोअर केस मध्येच दिसतंय, पण मला इथे यांना लोअर केस मध्ये नाही, यांच्यासारखंच मला अप्पर केस मध्ये पाहिजेत. हॅपी क्लायंट सेंटर मध्ये पाहिजेत. तर मी या हॅपी क्लायंट्सला सिलेक्ट करतो, अल्ट दाबून यांना वरती नेतोय. ओके, आणि यांना मी खाली आणतोय. ओके गुड, नाव चेक. माझा हॅपी क्लासेस आला का सेंटर मध्ये? हा आला, पण हा अपर केस मध्ये झाला का? नाही. तर त्याच्यासाठी मला इथे काय यूज करावं लागेल? एक क्लास आहे, जो क्लास मला कुठे टाकावा लागेल? रो मध्ये, त्याच्या रॉ मध्ये मला तो क्लास टाकावा लागेल. तो क्लास असणार आहे टेक्स्ट अपर केस. ओके ओके गाईज, ते इथे घेतोय मी टेक्स्ट हायफन अपर केस. नाव चेक करा, सगळे आपल्याकडे आता अपर केस मध्ये आलं. जे मी स्मॉल मध्ये लिहिलेलं ते पण इथे अपर केस मध्ये आलं. ओके, हा क्लास होता अपर केस मध्ये. जेव्हा आपण स्मॉल मध्ये लिहितो तेव्हा ते अपर केस मध्ये कन्वर्ट करतो. जेव्हा आणि तसंच लोअर केस पण आहे. ओके, जसं अपर केस आहे तसंच लोअर केस पण आहे क्लासेस. ओके, आता याच्यानंतर आपला कोणता सेक्शन आहे? हा वाला कंटेंट आहे. ओके, या कंटेंटला आता कसं काय करायचंय? इथे बघा,
ओके हा झाला हा कंटेंट आता बाकी आहे आपला ओके त्याच्यातनी एक रॉ डिव तयार करायचा त्याला क्लास द्यायचा रॉ आणि त्याच्यातनी कॉलम MD12 घ्यायचे ओके चला घेऊया हा रॉ माझा इथेच संपलेला आहे याच्यानंतर जस्ट हा एंड झाला की दुसरा स्टार्ट करायचा आपल्याला ओके हा स्टार्ट करूया तिथे माझा एक रॉ असणार आहे डॉट रो ओके रो मध्ये मला कॉलम किती पाहिजेत टोटल 12 च्या 12 कॉलम पाहिजेत ओके तर इथे डॉट कॉल हायफन MD मध्ये हे मला पूर्णच्या पूर्ण 12 दिसले पाहिजेत ओके आणि एंटर एंटर केल्यानंतर इथे बघा आपले हे दोन स्टेप पूर्ण झालेले आहेत कॉल MD12 आता याच्यातनी 12 मध्ये कॉलम मध्ये हा क्लास असणार आहे डी फ्लेक्स आणि अलाइन आयटम सेंटर आता याने काय होईल आता या अलाइन आयटमनी काय होईल जे माझे टेक्स्ट आहेत ना जे माझे हे बटन्स आहेत हे बटन्स हे प्रॉपर प्रकारे वरन पण जागा सोडतील आणि खालन पण जागा सोडून व्यवस्थित प्रकारे एका लाईनीतनी सेंटर आहेत एका लाईनीत येतील हे बघा इथे हे कसे एका लाईनीमध्ये आलेत अशा प्रकारे ऑर्गनाइज होतील ते ओके कोणाला काही डाऊट आहे हॅलो मिस दाई नाही सर मनोज नो सर ओके गुड तो अभी हम अपना कोड जारी रखे ओके गुड तो हम यहाँ पे लेते हैं डीफ्लेक्स कॉलम में D-flex अलाइन एक मिनट हाँ अलाइन आइटम्स सेंटर हाइफन आइटम्स हाइफन सेंटर ओके ये हमारा कॉलम का हो गया उसके बाद में उसमें मुझे 5 एंकर टैग लेना है ओके 5 एंकर टैग लेना है तो अब हम ले ले तो यहाँ पे एंटर कर दिया एंटर करने के बाद ए टाइप करके स्टार और मुझे यहाँ पे क्या लेना है कितना लेना है 5 तो यहाँ पे 5 तो देखो 5 के 5 एक लाइन में आ गए ओके तो इसे मुझे एंटर करना है इसे मुझे एंटर करना है और इसे मुझे एंटर करना है और इसे भी ओके हो गए हमारे 5 के 5 एक लाइन में ओके गुड तो अभी सबसे पहले यहाँ पे मुझे कुछ लेना है फर्स्ट में मुझे जो मेरा फर्स्ट होगा उसमें मुझे क्या लेना है कौन से क्लासेस लेने हैं उस एक मिनट हाँ उससे पहले मैं आपको बता देता हूँ यहाँ पे मुझे लेना है डाउनलोड CV तो चलो इसमें हम टाइप कर देते हैं ओके डाउनलोड CV चेक करते हैं हमारा ये कैसे आया कैसे दिख रहा है ओके अब देखो ये हमारा प्रॉपर बटन जैसा लग रहा है क्या हेलो नो सर नो गुड ये हमारा प्रॉपर बटन जैसे नहीं लग रहा
तो हमें इसे प्रॉपर बटन जैसे बनाना है, उसके लिए हम क्लासेस कौन से यूज करेंगे? आपको पता है हमने ऊपर यूज किया है एक एंकर टैग के बटन को, तो बता सकते हो? BTN या BTN स्पेस BTN हाइफन, कौन सा लेना है मुझे? कलर बताइए. Danger. ओके. Danger. गुड. Danger. नाउ चेक करो. अब आया प्रॉपर जैसे हमें चाहिए था वैसे ही, या कुछ चेंजेस है उसमें? कुछ चेंजेस है इसमें देख सकते हो आप? अभी फिलहाल कुछ भी चेंजेस नहीं है. तो अभी हमें ये आइकन्स लेने हैं. आइकन्स कैसे लेने हैं आप लोगों को पता होना चाहिए, पता होगा मे बी, मैंने आप लोगों को बताया है तो भी मैं यहाँ पे डायरेक्टली अभी मैं बताऊंगा नहीं साइट. ओके, यहाँ पे मैं सीधा डायरेक्टली इम्प्लीमेंट कर दूंगा. तो यहाँ पे आई टैग लेना है. ओके, आई टैग लेने के बाद यहाँ पे भी आई टैग लेना है, यहाँ पे भी आई टैग लेना है, और यहाँ पे भी आई टैग लेना है. आई टैग लेने के बाद मैं फर्स्ट वाले आई टैग को सिलेक्ट करके कंट्रोल डी डी करूंगा, एक साथ में सब में क्लास में इम्प्लीमेंट करूंगा. ओके, फर्स्ट क्लास होता है आइकॉन्स जब हम लेते हैं तो स्टार्ट होता है एफ ए बी फैब हाइफन फैब स्पेस एफ ए हाइफन, और जो हम आइकॉन यूज करने वाले हैं उस आइकन का नाम. ओके, तो अभी देखो फर्स्ट आइकन हमारा कौन सा होना चाहिए या कौन सा होगा. यहाँ पे मैंने आपको बताया भी है कि मैं अपना फर्स्ट आइकन कौन सा होगा. हमारा फर्स्ट आइकन होगा फेसबुक. ये देखो यहाँ पे मैंने पूरा का पूरा कोड डाल दिया है. ओके, इस तरीके से हम यूज करेंगे. तो चलो हम हमारा आइकन लेते हैं. फेसबुक हाइफन एफ, चेक करते हैं हमारा आइकन आया या नहीं. आप सबको दिख रहा है आइकन? हेलो गाइस, या हमारा फर्स्ट आइकन आ गया. उसके बाद हमारा सेकेंड आइकन कौन सा है? ट्विटर का. ओके, तो यहाँ पे हम ट्विटर का लेते हैं. या ट्विटर ओके, ट्विटर चेक करते हैं हमारा आया. ओ एक मिनट, या ट्विटर भी हमारा आया. अब हमारा थर्ड क्या है? इंस्टाग्राम. ओके, इंस्टाग्राम. इंस्टाग्राम चेक करते हैं हमारा इंस्टाग्राम आया, या हमारा इंस्टाग्राम भी आ गया है. ओके, इसके बाद हमारा लिंक्डइन का क्लास है, वो भी हम यहाँ पे दे देंगे. तो यहाँ पे LINK लिंक डिन हाइफन इन. ओके, चेक करते हैं आया है. हमारा लिंक्डइन भी आ गया. ओके, हमारा लिंक्डइन भी आ गया. बट अब हम ये देखो यहाँ पे स्पेस है, यहाँ पे अच्छा खासा स्पेस है दोनों में, सारे आइकॉन्स में, बट हमारे पास उतना स्पेस है क्या? नहीं. उसके लिए अभी हमें क्या यूज करना होगा? यहाँ पे देखो, हमने जो हमारा फर्स्ट एंकर टैग था उसमें हमने पिक PX3 लिया, ME लिया है,
PX3 नहीं लिया है, ओके। तो हम PX3 लेने से पहले आपको ME के बारे में बताना चाहते हैं, ओके। तो यहाँ पे सारे क्लासेस है, यहाँ पे जाता हूँ मैं और यहाँ पे मैं ME फाइल लेता हूँ, ME-5। अब देखो क्या होगा हमारे क्लासेस में आते, सॉरी हमारे इसमें, ये देखो ME फाइल लेने के बाद यहाँ पे देखो जगह छूट गई है। हेलो, यस सर। यहाँ पे जगह छूट गई है, मतलब मार्जिन हमें लेफ्ट से चाहिए, ओके। इसके जो राइट से इसने मार्जिन छोड़ दिया है, बटन ने हमारे, हमने किस बटन में क्लास इंप्लीमेंट किया था, इस वाले में, तो इसने क्या किया अपने राइट से जगह छोड़ दी है, कितनी छोड़ी है 5% या 5 pixels, ओके। उसके बाद हमने यहाँ पे कुछ क्लास लिया था, कौन सा लिया था, PX-3। अब ये PX-3 क्या करेगा, ये देखो लेफ्ट राइट से इसने 3 pixels का जगह छोड़ा है, 3% का बोल, 3 RAM का बोल सकते हो, ओके, इस क्लास के हिसाब से उसने इतना जगह छोड़ दिया है। कुछ गैप दिख रहा है आपको बटन्स में ये क्लास लगाने से पहले का, एक मिनट ये क्लास को हटा देता हूँ। अब देखो हो गया छोटा, हेलो गाइस, यस सर। हाँ अभी इसको अभी हम वही क्लास लेंगे तो देखो ये बड़ा हो जाएगा, बड़ा हो गया, ओके। तो अभी इसमें अभी हमारा लास्ट है जो है इन बटन्स को हमें, आइकन्स को हमें साइड साइड से छोड़ना है, तो उसके लिए सिंपल है, एंकर टैग में हमारे सारे एंकर टैग में नीचे वालों में एक क्लास होगा जो कॉमन क्लास होगा, क्लास ME-2। अब चेक करते हैं, देखते हैं छोड़ दिया है इन्होंने जगह, आपस में चिपके हुए थे अभी चिपके हुए हैं, नो सर, नो, गुड। अभी इनका टेक्स्ट, हमें एक टेक्स्ट कलर यहाँ पे देखो, ये टेक्स्ट कलर कौन सा है, ब्लैक, ब्लैक है, कंफर्म, कंफर्म मैम ब्लैक है, या बरोबर कंफर्म ब्लैक ही है, इतना कंफ्यूज क्यों होते हो मैम, दिख रहा है तो भी अब कंफ्यूज हो रहे हो, श्योर बोलना चाहिए ना, कंफ्यूज ब्लैक है। तो यहाँ पे टेक्स्ट हमारा जो होगा वो डार्क होगा, ओके, टेक्स्ट हमारा डार्क हो गया, देखो यहाँ पे सारे आइकन हमें डार्क में मिल गए, और यहाँ पे इसमें, यहाँ पे देखो हाइपर टेक्स्ट, यहाँ पे हाइपर है, HREF है, HREF में हमारे सारे के सारे सोशल मीडिया के लिंक्स होंगे, फेसबुक में फेसबुक का होगा, और ट्विटर में ट्विटर का, इंस्टा में इंस्टा का, और लिंक्डइन में लिंक्डइन का, ओके ओके, कोई डाउट, नो सर, ओके। अभी रहा सवाल सीवी डाउनलोड करने का, ओके, सीवी डाउनलोड करने से पहले आपको अपना सीवी यहाँ पे इमेज में एक नया फोल्डर क्रिएट करना है इमेज के अंदर ही, और उसमें अपना सीवी रख के उसका पाथ यहाँ पे दे देना है, मतलब जब भी यहाँ पे क्लिक करेंगे तो सीवी ऑटोमेटिकली डाउनलोड हो जाएगा, ओके। अब आते हैं हम हमारे सेकेंड डिव के पास, जो होगा हमारा ये वाला, ये हमारा फर्स्ट पार्ट खत्म हो गया इसका, कोई डाउट है इसमें, हेलो गाइस, नो सर, ओके गुड। तो हम हमारा अभी सेकेंड पार्ट स्टार्ट करते हैं इस चीज का, जो हमारा क्या बोलते हैं इसको, ग्राफ्ट कार्ड है, ओके, इस ग्राफ को हम
लेते हैं, इम्प्लीमेंट करते हैं। इस ग्राफ को इम्प्लीमेंट करने से पहले आपको कुछ जानना है जो हमने उस ग्राफ को कैसे इम्प्लीमेंट किया। तो यहाँ पे देखो हमने कॉलम लिया है, यहाँ पे देखो कॉलम टू है, उसमें एम टी फाइव होगा और एम टी एम डी जीरो होगा। ओके, उसके बाद एक डिव क्रिएट करना है हमें, जिसका नाम होगा स्किल आइटम्स, जो हमारे स्किल्स है उसके लिए। उसके बाद होगा प्रोग्रेस बार डिव, जिसमें सॉरी स्किल्स में हम एक ये लेंगे H3 में FS लेंगे। यहाँ पे देखो H3 लिया है और ये हमारा टेक्स्ट है, तो इस टेक्स्ट के लिए हमें H3 लेना है। ओके, और उसके बाद ये हमने ये प्रोग्रेस बार तैयार किया है, इस प्रोग्रेस बार के लिए हमें इस डिव का यूज करना है। इस डिव के अंदर पूरा का पूरा प्रोग्रेस बार होगा। ओके, फर्स्ट डिव के अंदर प्रोग्रेस होगा, सेकेंड डिव के अंदर हमें प्रोग्रेस बार और ये सब इम्प्लीमेंट करना है, रोल प्रोग्रेस बार, उसका जो स्टाइल होगा, जो उसका विथ होगा वो कितना होगा, उसका वैल्यू क्या होगा वगैरह वगैरह ये सब। ओके, किसी को कोई डाउट है? हेलो, नहीं है, चलो अच्छी बात है, हम अभी इसको खत्म कर देते हैं। चलो कॉलम टू में आ गए, तो कॉलम टू में सबसे पहले हमें प्रोग्रेस बार लेना है, सबसे पहले हमें स्किल आइटम लेना है। ओके, तो यहाँ पे डॉट डॉट और हमने हाँ MT4 चाहिए था, MT था या MB था, एक मिनट चेक करने दो, या MB4 चाहिए। ओके, तो यहाँ पे MB4 ओके, यहाँ पे एंटर कर देते हैं। एंटर करने के बाद यहाँ पे H3 लेते हैं, H3 में मुझे क्या लेना था, HTML ओके, HTML और यहाँ पे एक div लेना था, क्लास लेना था, कौन सा लेना था, प्रोग्रेस ओके, प्रोग्रेस के अंदर हमें क्या लेना था, अब देखो यहाँ पे प्रोग्रेस के अंदर हमें एक और डिव लेना था जिसका नाम होगा प्रोग्रेस बार, या क्लास होगा प्रोग्रेस बार। ओके, तो यहाँ पे हम डॉट टाइप करते हैं और यहाँ पे लिखते हैं progress-bar, एंटर, ये हो गया एंटर। और यहाँ पे हमें इसको देखो, यहाँ पे इसको कितना परसेंटेज देना है, ओके, इसको हमें कितना परसेंटेज देना है, 95%, तो हमें यहाँ पे लिखना होगा, ओके, यहाँ पे लिखना होगा 95%, ओके, यहाँ पे लिखा। अब देखते हैं ये हमारा कैसे दिख रहा है, चेक करो, ये देखो इस तरीके से दिख रहा है। ओके, बट ये अच्छी तरीके से दिख रहा है, हेलो गाइस, नो, गुड, तो हमें इसे इस तरीके से डिजाइन भी करना है, तो इस डिजाइनिंग के लिए हमें क्या यूज करना होगा, उसका रोल जो होगा रोल, और उसकी स्टाइल में विथ कितनी होगी, ओके, 95% होगी। चलो करें, तो यहाँ पे आते हैं रोल, उसका रोल क्या होगा, वो रोल क्या करना चाहता है,
ओके रोल उसका क्या होगा रोल प्रोग्रेस बार का रोल होगा ओके और यहाँ पे स्टाइल स्टाइल उसका विथ कितना होगा 95% में भी 95% अब चेक करते हैं हमारा ये कैसे दिख रहा है अब देखो ये आ गया हमारा 95% ओके हेलो गाइस ये आ गया हमारा 95% बट हमने H3 में यहाँ पे देखो H3 हमारा यहाँ पे कैसे दिख रहा है स्मॉल दिख रहा है और यहाँ पे हमारा लार्ज दिख रहा है तो इसके लिए हमें क्या यूज करना होगा कोई बता सकता है फॉन्ट साइज क्लास बूटस्ट्रैप में दिया है मैम FS6 हम यूज करेंगे FN6 ओके तो अब देखना ये कैसे दिखेगा सॉरी या नाउ अब सेम आया यस सर गुड अब सेम आया है तो ऐसे ही मुझे इस पूरे ड्यू को कॉपी करना है ओके इस पूरे ड्यू को कॉपी करना है और इसको कितनी बार पेस्ट करना है 1 2 3 4 बार मुझे पेस्ट करना है बट चारों बार मुझे इसका क्या चेंज करना होगा यहाँ पे ये टेक्स्ट चेंज करना होगा CSS और यहाँ पे ये उसका जो विथ होगा वो भी चेंज करना है और इसका परसेंटेज भी चेंज करना है तो अब मैं यहाँ पे इसका परसेंटेज देखता हूँ CSS का 87% है 87 और यहाँ पे भी 87 ओके सेकेंड में एक मिनट Where is this div close? Yeah, there. अभी इस div के नीचे यहाँ पे मैंने पेस्ट किया इसको पेस्ट करने से पहले मैं Shift Alt F कर देता हूँ व्यवस्थित हो मतलब ठीक से सेट हो गया है ये ठीक एकदम ठीक से सेट हो गया पूरा का पूरा ओके सारे के div सब div पता चल रहे हैं हमें कि कौन सा div कहाँ स्टार्ट हुआ और कहाँ क्लोज हुआ है लाइनिंग के थ्रू देख रहे हो आप ओके इस तरीके से हमें करना है यहाँ पे सेकंड थर्ड क्या था हमारा जावास्क्रिप्ट अब यहाँ पे जावास्क्रिप्ट जावास्क्रिप्ट का परसेंटेज क्या था 80 80 And there also 80. Okay? इस तरीके से हमें बनाना है ये देखो दोनों बन तीनों बन गए और ठीक से जैसे हमें चाहिए वैसे ही बन गए कोई चेंजेस है नहीं है ना तो अभी मेन बात जो हम यहाँ पे क्लिक करेंगे तो हम होम पे भी जाने चाहिए और अबाउट पे भी जाने चाहिए ओके अब देखो हम यहाँ पे अबाउट पे है तो हम यहाँ पे डायरेक्टली होम पे क्लिक करने के बाद होम पे आ रहे हैं इस तरीके से हमें होम पे आना चाहिए और होम पे होंगे तो अबाउट पे जाने चाहिए अबाउट पे जाने चाहिए बट अबाउट पे हम नहीं जा रहे तो उसके लिए हमें क्या करना होगा कोई बता सकता है सिंपल है हमें नेविगेशन बार ओपन करना होगा तो हम हमारा नेविगेशन बार ओपन करते हैं और ये इस आईडी को याद रखो जो हमने आईडी दिया है कौन सा आईडी दिया है अबाउट का आईडी दिया है तो इस आईडी को हमें हमारे अबाउट्स में
टारगेट करना होगा। ओके यहाँ पे टारगेट करते हैं। अबाउट और यहाँ पे होम। ओके नाउ चेक करो, अभी मैं अबाउट पे क्लिक करूंगा, अबाउट पे आ गया। अभी मैं होम पे क्लिक करूंगा, होम पे चला जाऊंगा। ओके क्लियर है, किसी को कुछ डाउट? हेलो? नो सर। ओके क्लियर है, अब बाकी का आप कोड कर लोगे या मुझे आगे का भी कर, मतलब ये कोड भी मैं बता दूं, बूटस्ट्रैप एंड एंगुलर्स? नो सर, मैं करूं। आप लोग कर लोगे, गुड, अच्छी बात है। किसी को कोई डाउट होगा तो पूछ सकते हैं, हमारे पास सिर्फ 3 मिनट है। सर मला रेकॉर्डिंग सेंड कर सर, म्हणजे मी लेट जॉईन झाली म्हणून। ओके नो वरी, तुम्ही संतोष सरांशी बोला, ते सर सेंड करतील तुम्हाला। आणि सर ते क्लास सर्व ठिकाणी घ्यायचे तर कंट्रोल अजून काय सांगितलं? कंट्रोल प्लस म्हणजे हा एकदमच तुम्हाला सगळीकडे युज करायचे असेल तर कंट्रोल प्लस डी, किंवा इथे बघा तुम्ही कंट्रोल अल्ट प्रेस, सॉरी कंट्रोल डी आहे, तुम्ही अल्ट प्रेस करून जिथे जिथे तुम्हाला कर्सरची गरज आहे ना, जिथे जिथे तुम्हाला चेंज करायचं आहे, इथे बघा माझ्याकडे किती सारे आलेले आहेत कर्सर। ओके अल्ट प्रेस करून जिथे जिथे तुम्हाला चेंजेस करायचे आहेत तिथे तिथे तुम्ही चेंजेस करू शकता। आणि हे जर रिमूव करायचं असेल तर अल्ट सोडून तुम्ही कुठे पण असं क्लिक केलं ना की ते रिमूव्ह होऊन जातील। ओके ओके सर, थँक्यू। अजून काही डाउट? नो सर। आणि तुम्ही ते शॉर्टकट बोलत होतात ना, एक पहिला असं सिलेक्ट करायचं आणि कंट्रोल डी प्रेस करायचा। ओके ओके काय डाउट अजून? नाही सर काही नाही। लेक्चर फिनिश करू करू का? कॅन आय फिनिश लेक्चर? हॅलो गाईज। यस सर। ओके थँक्यू फॉर जॉइनिंग ऑल ऑफ यू। थँक्यू सर। सगळ्यांना कळालं ना का, कोणाला काही कन्फ्युजन आहे? हॅलो।